सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार. मी भाग्यश्री, माझ्या टॉप मराठी शिवणकलामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण खूप सुंदर अशी बॅक डिझाईन बनवणार आहोत, तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. तर ब्लाऊज पीस आणि अस्तर घेतलेलं आहे. तर इथं अस्तरवरती अगोदर आपल्याला मापं टाकून घ्यायची आहेत. मापं टाकते वेळेस आपल्याला कधीही जॉईंट साईडने मापं टाकावी लागतात. तर आता सुरुवातीला ब्लाऊजची उंची घेऊया. तर इथं ब्लाऊजची उंची आहे 14.5 इंच, प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन घेतलेलं आहे 1 इंच, बरोबर 15.5 इंच. त्यानंतर रुंदी पाहूया. तर हे ब्लाऊज आहे 34 साईजचं, 34 चा चौथा भाग 8.5, प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन आपल्याला 2 इंच घ्यायचं. एकूण रुंदी येते 10.5 इंच. वरच्या आणि खालच्या साईडने 10.5 इंचावरती आपण पॉईंट देऊन घेऊया. म्हणजे इथं परफेक्ट असं बॉक्स तयार करायचा असतो, त्यामुळे असं खालच्या आणि वरच्या साईडने माप टाकायची आणि एक स्केल घेऊन रेषा ओढून घ्यायच्या. बॉक्स तयार केल्याच्या नंतर आपल्याला इथं वरच्या साईडने शोल्डर घ्यायचंय. शोल्डर इथं घेणार आहे 5.5 इंच. त्यानंतर गळा रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच. मुंडा घ्यायचा आहे 6 इंच. त्यानंतर वर जेवढं शोल्डर आहे तेवढाच खाली पॉईंट आला का ते पाहायचं. कधी कधी काय होतं, पॉईंट थोडा बाहेर किंवा आतल्या साईडने येतो, त्यामुळे आपल्याला चेक करायचं असतं. आणि पाठीमागील मुंढ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे 1.5 इंचावरती. हा फ्रेंच कर्व आहे, आणि मुंढ्याचे आकार जे आहेत ना ते खूप मस्त येतात, गोल शेपमध्ये येतात. त्यानंतर आता आपण पाठीमागील गळ्याची उंची घेऊया. तर इथं पाठीमागील गळ्याची उंची आहे 10 इंच, प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन घेतलेली आहे 1/2 इंच. एकूण उंची येते 10.5 इंच. बॉक्स तयार करायचा. सुंदर असा गळ्याचा आकार आपण देणार आहोत. इथं नवीनच आहे, सध्या ट्रेंडमध्ये आहे. चला गळ्याचा आकार पाहूया. तर इथून गोल शेप देऊन घ्यायचा आहे, थोडासा बाहेरच्या साईडनी घ्यायचा आहे. आणि आता खालच्या साईडने त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. या पद्धतीने गळ्याची रुंदी जेवढी आहे त्यानुसार तुम्ही इथे त्रिकोण करून घेऊ शकता, किंवा कमी जास्त केला तरी चालतो, काही प्रॉब्लेम येत नाही. तर इथे आपला गळ्याचा आकार तयार आहे. तर आता आपण कट करून घेऊया. पाठीमागालचा पूर्ण भाग तयार आहे, कट करायचा आहे सर्वच. जिथून मार्किंग केलेली आहे तिथूनच कट करून घ्यायचं आहे आपल्याला. गळा पण कट करून घेऊया. तर इथं कट करते वेळेस थोडासा जॉईंट ठेवायचा आहे, म्हणजे गळा फाकू नये किंवा जास्त लहान पण होऊ नये यामुळे. तर इथं पहा, आतमध्ये थोडासा जॉईंट ठेवलेला आहे, तो नंतर आपण कट करणार आहोत. तर आता ब्लाऊज पीस घेतलेला आहे. ब्लाऊज पीस थोडंसं गोळा झालं होतं, त्यामुळे याला प्रेस करून घेतलेलं आहे. ज्यावेळेस आपण कटिंग करू ना त्यावेळेस गोळा वगैरे झालं असेल ना ब्लाऊज पीस किंवा अस्तर, त्याला प्रेस करून घ्यायचं. त्यामुळे कटिंग करायला आणि शिवायला सोपं येतं, आणि फिनिशिंगसुद्धा छान येते याची. तर आता पीसवरती कट करून घेऊया. पीसवरती कटिंग करते वेळेस 1/2 इंच सर्व साईडने एक्स्ट्रा कपडा ठेवून कटिंग करायचं आहे. काठोकाठ जर कट केल्यात ना तर शिलाई देतेवेळेस आपल्याला प्रॉब्लेम येतो, त्यामुळे असं थोडंसं एक्स्ट्रा ठेवून कटिंग करायचं. चला मग आता हा पाठीमागालचा भाग शिवून घेऊया. ब्लाऊज पीसचा भाग खालच्या साईडने ठेवायचा, त्याची वरच्या साईडने सरळ बाजू, आणि त्याच्यावरती अस्तरचा भाग ठेवायचा आहे. अस्तर ठेवलं की मग ह्या पिना लावून घ्यायच्या आहेत, त्यामुळे गळ्याची फिनिशिंग छान येते आणि शिलाई पण व्यवस्थित देता येते. गळ्याला आता आपण 1/2 इंचावरती शिलाई देऊन घेऊया. ज्या ठिकाणी कोणा आहे ना त्या ठिकाणी आपल्याला सुई कपड्याच्या आतमध्ये ठेवायचं आहे. टंचन उचलायचं आणि कपडा फिरवून घ्यायचा आणि शिलाई देऊन घ्यायची, यामुळे कोना छान येतो. तिथं जिथं जिथं कोणे असतात ना त्या त्या ठिकाणी आपल्याला टंचन आतमध्ये ठेवून शिलाई देऊन घ्यायची असते. तर इथं थोडंसं मी बाहेर काढलं, शिलाई थोडी दिलेली आहे तिथं, कोण्यापर्यंत नाही दिली मी. आणि इथं रेडीमेड दोरी घेतलेली आहे. ज्या ठिकाणी कोणा आहे ना त्या ठिकाणी आपण दोरीही ठेवणार आहोत, म्हणजे वरून दोरी लावायची गरज नाही आपल्याला. इथं शिलाईसोबत ही दोरी पॅक होऊन जाते. आता शिलाई द्यायची आहे आपल्याला. या पद्धतीने पण लावू शकता, किंवा दोरीनंतर पण पाठीमागालचा भाग कम्प्लीट झाल्यानंतर सुद्धा आपण इथं लावू शकतो. व्यवस्थित ठेवायचं आहे आणि शिलाई देऊन घ्यायची. ज्या ठिकाणी दोरी ठेवलेली आहे ना त्या ठिकाणी लॉक करून घ्यायचं, म्हणजे दोरी व्यवस्थित पॅक होते. परत इथं कोणा आहे तर कोण्यापाशी सुई आतमध्ये ठेवून टंचन उचलून कपडा फिरवून घेतलेला आहे. या पद्धतीने शिलाई द्यायचं. तर आता दुसरी पण दोरी आपण बरोबर कोण्यापाशी ठेवून घेऊया. आतमधून अस्तरच्या आणि ब्लाऊज पीसच्या आतमध्ये ठेवायचं आणि कोण्याबरोबर ठेवून घ्यायची आणि शिलाई कंटिन्यू करायची. आणि हो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, माझ्याकडे सर्वच प्रकारच्या रेडीमेड ब्लाऊजचे पेपर कटिंगचे पॅटर्न आहेत.
आणि एकदम परफेक्ट आहेत. त्याच्यावरून ब्लाऊज जे आहेत ना ते खूप परफेक्ट येतात. ज्या ताईंना ऑर्डर करायचं आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती मॅसेज करा. आणि कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा अवेलेबल आहे. 28 साईजपासून 50 साईजपर्यंत माझ्याकडे कटिंग्स अवेलेबल आहेत. ब्लाऊज एकदम परफेक्ट येतात आणि पॅटर्न होऊन ब्लाऊज कट करायला खूप कमी वेळ लागतो. आणि दिवसातून खूप सारे तुमचे ब्लाऊज होतील पॅटर्न ऑर्डर केल्यानंतर. व्हॉट्सअपवर मॅसेज करा, पॅटर्नविषयी सर्व माहिती मिळून जाईल. तर आता ब्लाऊज पीसचा एक्स्ट्रा कपडा कट करून घेतलेला आहे आणि छोटे छोटे कट द्यायचे आहेत थोड्या थोड्या अंतरावरती. कोण्यापाशी एकदम परफेक्ट असा कट देऊन घ्यायचा म्हणजे कोणा व्यवस्थित पलटी होतो. तर आता आपण पलटी करून घेऊया. टाचण्या काढायच्या आणि पलटी करून घ्यायचे. कोण्यापाशी व्यवस्थित पलटी करायचं. ते दोरी लावल्यामुळे ना दोरीला ओढलं की कोणा व्यवस्थित निघतो हे पहा या पद्धतीने. तर जास्त आपल्याला वेळ पण लागणार नाही. तर आता वरच्या साईडने आपण गळ्याला शिलाई देऊन घेऊया कडेने. आता तुमच्यासाठी एक महत्त्वाची टिप्स आहे. बऱ्याच ताईंची ब्लाऊजची फिनिशिंग बरोबर येत नाही. तर फिनिशिंग बरोबर येण्यासाठी मी तुम्हाला इथे टिप्स देणार आहे. टंचनला दोन पाय असतात. तर एक जो पाय असतो टंचनचा आतल्या साईडने म्हणजे उजव्या हाताच्या साईडचा शिलाई देते वेळेस तोच आतल्या साईडने असतो. म्हणजे एक टंचनचा पाय त्याच्या पायाबरोबरच आपल्याला शिलाई देऊन घ्यायचे. बरोबर 1.5 इंचावरती शिलाई बसते आणि गळ्याची फिनिशिंग सुद्धा छान येते. त्यामुळे कधी पण शिलाई देते वेळेस टंचनचा एक पाय पकडून शिलाई देत जावा. व्यवस्थित ब्लाऊजची फिनिशिंग येते. तुम्ही नवीन जरी असाल ना तरी छान ब्लाऊज शिवता येतं तुम्हाला. तर आता उलट्या साईडने करायचं आहे आणि सर्व साईडने शिलाई देऊन घ्यायचं आणि एक्स्ट्रा कपडा कट करायचा. इथे शिलाई देते वेळेस थोडंसं हाताने फिरवत फिरवत शिलाई देऊन घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं ब्लाऊज पीसच्या आतमध्ये आणि अस्तरच्या आतमध्ये फुगा किंवा चुन्या येत नाहीत. त्यामुळे हाताने फिरवत फिरवत शिलाई देऊन घ्यायची. आता एक्स्ट्रा कपडा कट करून घेऊया. एक्स्ट्रा कपडा कट करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला कमरेच्या डाचाला शिलाई द्यायचं आहे. तर त्यासाठी शोल्डरचं सेंटर घ्यायचं आणि खालच्या साईडने फोल्ड करायचं. डाचाची रुंदी घ्यायचं आहे 1/2 इंच आणि उंची घ्यायची आहे 4 इंच. शोल्डरचं सेंटर घेतल्यामुळे दोन्ही साईडचे डाच एकदम बरोबर येतात. डाचाला शिलाई दिल्याच्या नंतर कमरेचा जो भाग वर खाली झालेला असतो तो आपल्याला सरळ एका रेषेमध्ये कट करून घ्यायचा आहे. तर आता आपण कमरेच्या भागाला ही अस्तरची पट्टी लावून घेऊया. तर ही पट्टी 2 इंचाची आहे. तिला एका साईडने 1/2 इंच फोल्ड करून शिलाई देऊन घेतली. आता परत इथं शिलाई देऊन घेऊया आपण. आणि आता दाब शिलाई द्यायची आहे. दाब शिलाई देत वेळेस पट्टी सरळ करायची आणि पट्टीवरून आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. त्यानंतर पट्टी आता आपण खालच्या साईडने फोल्ड करू आणि खालच्याच कडेने शिलाई देऊन घ्यायची. वरच्या साईडने नंतर हात शिलाई करून घ्यायची. तर इथं पट्टी वगैरे लावून तर झालेली आहे. तर आता आपल्याला गळ्याला लेस लावायची आहे. तर साडीचा जो कलर आहे ना त्यानुसार मी इथं लेस लावून घेणार आहे. तर साडी जी आहे निळ्या कलरची आहे त्यामुळे ही निळ्या कलरची लेस लावणार आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये काळी दिसेल पण निळ्या कलरची लेस आहे साडीला मॅचिंग अशी. गळ्याबरोबर लेस ठेवायचं आहे आणि तिला आतल्या साईडने शिलाई देऊन घ्यायचं. शिलाई देते वेळेस लेसला ओढायचं नाही. ओढून जर शिलाई दिलं तर गळ्याला चुन्या पडतात. तर त्या जिथं कोणा आहे ना त्या ठिकाणी लेसला एक चुनी देऊन घ्यायची. त्यामुळे कोण्याची फिनिशिंग छान येते. आणि खालच्या कोण्यापर्यंतच आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. आणि आता बाकीची कट करून घ्यायची आणि लेसला डबल शिलाई देऊन घ्यायची. आणि दुसऱ्या साईडने पण सेम याच पद्धतीने मी लेस लावून घेणार आहे. दुसऱ्या पण साईडने आता आपण लेस लावून घेऊया. तर लेसला एकच शिलाई द्यायची नाही तर 2 शिलाई द्यायच्या असतात. जर आपण एकाच साईडने लेसला शिलाई दिली तर लेस उचलली जाते आणि ब्लाऊज अंगामध्ये घातल्यानंतर पण अशी उभीच लेस राहते. त्यामुळे तिथे 2 शिलाई देऊन घ्यायच्या. ते गळ्याच्या साईडने आणि एक बाहेरच्या बाजूने अशा 2 शिलाई द्यायच्या. दुसऱ्या पण साईडने लेस लावत आहे मी. चुनी देऊन घेतली कोण्यापाशी एक. दोन्ही साईडने लेस लावून घेतलेली आहे. तर आता इथं आपण खालच्या साईडने अशी एक लेस लावून घेऊया.
या पण लेसला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे। तर ही लेस लावल्याच्यानंतर आणखी आपण एक लेस लावणार आहोत, ती कमरेच्या साईडने म्हणजे एकदम खालच्या साईडने लावणार आहोत आपण इथं लेस। म्हणजे इथं वरूनच दुसरी पट्टी लावली की काय असं आपल्याला वाटतं, परंतु आपण फक्त गळा कट केलेला आहे, दुसरी खालून पट्टी वगैरे लावली नाही, पण ही लेस लावल्यानंतर असं वाटतं की पट्टी कट करूनच लावली आहे असं। आणि गळ्याचा लुक पण छान दिसतो यामुळे, पाहू शकता इथं खालच्या पण साईडने आणि वरच्या पण गळ्याला लेस लावून घेतलेली आहे। तर आता आपण लटकन तयार करणार आहोत, तर त्यासाठी 3x3 अशा 6 पट्ट्या घ्यायच्या आहेत। तर दोन्ही लटकनसाठी आपल्याला पाहिजेत, तर एका लटकनसाठी 3 पट्ट्या पाहिजेत। तसं त्रिकोणामध्ये फोल्ड करायचं, दोरी ठेवायची आणि एक शिलाई देऊन घ्यायची आहे आपल्याला। आणि एक्स्ट्रा कपडा कट करायचा आणि लटकन जे आहे ते पलटी करून घ्यायचं। असं एकाच दोरीला आपण 3 लटकन लावणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार 1 किंवा 2 3 4 असे जेवढे लावायचे आहेत तेवढे लावू शकता, छान दिसतं। जेवढे तुम्ही इथं जास्त लटकन लावचाल ना तयार करून, तेवढे छान दिसतात खालच्या साईडने। याच पद्धतीने दुसऱ्याही दोरीला मी लटकन तयार करून घेते, हे पहा या पद्धतीने। तर इथं आपली ब्लाऊजची डिझाईन कम्प्लीट झालेली आहे, तर मी तुम्हाला फायनल लुक दाखवते। डिझाईन ज्यावेळेस आपण कम्प्लीट करू ना त्यावेळेस थोडंसं प्रेस करून घ्यायचं, त्यामुळे फिनिशिंग छान दिसते। दोरी जी आहे ती आपण फक्त खालच्या साईडने लावलेली आहे, वरच्या साईडने नाही लावली, वरच्या साईडने गरज पण नाही लावायची त्यामुळे नाही लावली। तर अशी दोरी बांधलेली आहे इथं, कशी दिसत आहे डिझाईन पहा, एकदम छान दिसते। आणि याच्यावरची साडी तुम्हाला दाखवते आता, लेस वगैरे कशी लावली आहे, जसा साडीचा कलर आहे तशीच लेस लावलेली आहे मी। तर ही पहा, ही साडी आहे या ब्लाऊजवरील, सुंदर अशी साडी आहे। तर या पद्धतीने आपली ही डिझाईन कम्प्लीट झालेली आहे। तर आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय।